15 ऑगस्ट निमित्त जरी सरकारने अहमदनगर जिल्हा अनलॉक केला असला तरी शिर्डीतील व्यवसाय हा मंदिरावरच अवलंबून आहे। 15 ऑगस्ट निमित्त जरी सरकारने गेली 1.5-2 वर्ष झाली साई मंदिर बंद असल्यामुळे शिर्डीकरांचा व्यवसाय मात्र ठप्प झालेला आहे। अशा परिस्थितीमुळे शिर्डीतील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, फूल हार, फोटो लॉकेट दुकाने व अन्य दुकानांचा धंदा बंद झाला आहे। कमवायचे 200 रुपये आणि भाडे भरायचे 500-1000 रुपये, तर शिर्डी सर्व ग्रामस्थांतर्फे सरकारला विनंती आहे की साई मंदिर दर्शनासाठी लवकरात लवकर भक्तांसाठी खुले करावे, जेणेकरून शिर्डीकरांचा व्यवसाय परत सुरू होईल। पाहूया शिर्डी नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर यांची प्रतिक्रिया, तसेच पाहूया शिर्डी नगर पंचायत नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी आमच्या न्यूज G9 महाराष्ट्र वृत्तवाहिनी यांच्या माध्यमातून धार्मिक स्थळ उघडे करण्याचा व प्रशासनाला सर्व धर्मियांचं मन दुखवण्याचा अधिकार नाही म्हणून धार्मिक स्थळे उघडण्यात यावे अशा काही मागण्या त्यांनी यावेळी सांगितलेल्या आहेत। 15 ऑगस्ट निमित्ताने जरी अहमदनगर जिल्हा अनलॉक जरी झाला आहे, परंतु शिर्डीवर याचा काही परिणाम झालेला नाही, कारण की शिर्डीचा व्यापार हा पूर्ण मंदिरावर अवलंबून आहे। यासाठी चर्चा करण्यासाठी आमच्याबरोबर शिर्डी नगरपालिकेचे नगर अध्यक्ष शिवाजी भगवंतकर आमच्या सोबत आहे, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। नाही, आता असं आहे की देशभरामध्ये कोरोनाचं जे काही महामारीने थैमान घातलं आहे, त्या पार्श्वभूमीवर जे लॉकडाऊन झालं, देशभर सर्व धार्मिक मंदिरं सगळे व्यवसाय बंद झाले, त्यानंतर जसजशी परिस्थिती सुधारत गेली तसतसं अनलॉक होत गेलं। शिर्डीचं साहेबांचं मंदिर असल्यामुळं जवळपास पर डे 10 कोटी रुपयापेक्षा अधिक जास्त नुकसान या शिर्डी शहरात झालेलं आहे। त्याच्यामुळं जोपर्यंत साहेबांचं मंदिर सुरू होत नाही तोपर्यंत इथल्या व्यवसायाला ऊर्जितावस्था येणार नाही, अशी परिस्थिती आज आहे। न्यूज रिपोर्टर नदी मराठी G9 महाराष्ट्र शिर्डी। शिर्डी साईबाबांची नगरी या बाबांमुळे अहमदनगर जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, नाशिक जिल्हा या तिन्ही जिल्ह्याचं पर्यटन इथे साई भक्त येतात व इथून शनी शिंगणापूर, औरंगाबाद, नाशिक त्र्यंबकेश्वर वगैरे सर्व या शिर्डीच्या ठिकाणी राहून या तिन्ही ठिकाणचे उदरनिर्वाहाचं कार्यक्रम या तिन्ही जिल्ह्यातील लोकांचं होत असतो। विशेषतः शिर्डीकरांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे। 2 वर्ष झाले या कोरोनाच्या महामारीमुळे साईबाबांचं मंदिर बंद आहे। त्या धार्मिक स्थळांना पूर्ण राज्यातून, देशातून, विदेशातून लोक येऊन भेटी देतात, दर्शन घेतात मनोभावे व त्यानंतर तिथे राहून 1-2 दिवस राहतात। त्यामुळे या भागातील लोकांचा जो उदरनिर्वाह चालतो तो आज पूर्णपणे 2 वर्ष झाले ठप्प आहे। तरी साईबाबांनी या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी अशी आम्ही या साईंच्या चरणी प्रार्थना करतो। 17 महिने साईबाबांचं मंदिर बंद असल्याने आम्ही शिर्डी परिसरातील सर्व व्यापारी एक अत्यंत हलक्याचं जीवन जगत आहे। आज शासनाने एक चांगला निर्णय घेतला आहे तो नगर जिल्हा अनलॉक करण्याचा, परंतु साई मंदिर बंद असल्या कारणाने शिर्डी शहराचं जे काही अर्थकारण आहे त्याच्यावर याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आणि त्यामुळं आमचं जे आज हलकीच्या परिस्थितीत अजून वाढ होणार आहे। तरी शासनास माझी आज जाहीर विनंती आहे की आपण साई मंदिर काही टर्म्स अँड कंडिशन्स ठेवून खोलण्यासाठी काहीतरी एक निर्णय ठोस असा निर्णय घ्यावा, एवढी आज मी आग्रहाची विनंती महाराष्ट्र शासनाला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला करत आहे। 15 ऑगस्ट निमित्ताने जरी अहमदनगर जिल्हा अनलॉक जरी झाला आहे, परंतु शिर्डीवर याचा काही प्रभाव पडलेला नाही, कारण की इथला पूर्ण व्यवसाय हा जो मंदिरावर अवलंबून आहे। तरी आपण शिर्डीचे काही ग्रामस्थ, काही दुकानदार जे आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय वाटतं तुम्हाला मंदिराविषयी, काय वाटतं? नाहीतर काय दुकान काही उघडून 400-500 रुपये धंदा होतो म्हणजे दुकान उघडूनही 100-200 रुपये यांचा धंदा होत आहे, पण अशा परिस्थितीमध्ये दुकानदार भाडं कुठून भरणार? किंवा खोलीचं घराचं भाडं आहे, लाईट बिल आहे, पोरांचे शाळेचे फी आहे, हे कुठून भरणार? असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। न्यूज रिपोर्टर नदी मारडी, G9 महाराष्ट्र, शिर्डी। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शिर्डी प्रतिनिधी नदीम दारुवाला।